संजय गायकवाड यांनी भुजबळांवर केलेल्या टीकेसंदर्भातली मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिंदे गट आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तसंच मंत्र्याची एखाद्या समाजाविरोधात भूमिका असू शकत नाही असंही गायकवाड म्हणालेत. दरम्यान मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय भुजबळ स्वतंत्रपणे घेऊ शकतात असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय. भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कंबरमध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीनं या भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे. दोन समाजामध्ये आपल्या स्टेटमेंटमुळं भांडणं लागतील असा कृपया प्रयत्न होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग त्यासाठी जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तो निर्णय त्यांनी घ्यायला ते कुणाचे बांधील नाही. ते त्यांचा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात. परंतु असं स्टेटमेंट दिल्यामुळं सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं जी काही बाहेर चर्चा चालू ही योग्य नाही आहे.